8 वाजता आम्ही जेव्हा आमदार निवासला गेलो तिथं 4 लिफ्ट आहे, 2 आमदारांसाठी आहे, 2 इतर लोकांसाठी आहे. माझे पी ए निलेश हांडे, रविभाऊ राऊत, आमचे शहर अध्यक्ष बाळशी टाकडीचे प्रवीण धाईत आणि 3 लोक अजून होते लिफ्टमॅन, असे 7 लोक लिफ्ट मंदात अटकली. पाऊन तास लिफ्ट बंद राहिली, त्यामध्ये त्या लिफ्टमॅनला अटॅक आला, होश नाही राहिला, त्याला एक उलटी झाली, त्यातले 2 जण अजून घाबरले. कर्मचाऱ्याला अर्जंटमध्ये काढल्यावर ॲम्ब्युलन्सनं दवाखान्यात नेलं, तो जिवंत आहे का गेला का काय आहे. आणि ते जर पीएच्या जागी आमदार असतो तर त्या टोपीवाल्यांचा माया भावपूर्ण श्रद्धांजलीचा विषय झाला असता या सभागृहात. आमदारांसाठी आकाशवाणी आमदार निवास आहे. काल सभागृहात कामकाज झाल्यावर MIDCची मीटिंग आटपल्यावर 7:45 आम्ही जेव्हा आमदार निवासला गेलो तिथं 4 लिफ्ट आहे, 2 आमदारांसाठी आहे, 2 इतर लोकांसाठी आहे. त्यामध्ये मी ते टोपीवाले आमचे सन्मान्य सदस्य अजून 1 जण होते, आम्हाला त्या लिफ्टनी सोडून दिलं. आमच्यासोबत कार्यकर्ते होते, आमचे पीए होते, ते खाली राहिले. त्यानंतर ते लिफ्ट खाली आली, माझे पीए निलेश हांडे, रविभाऊ राऊत, आमचे शहर अध्यक्ष बाळशी टाकडीचे प्रवीण धाईत आणि 3 लोक अजून होते लिफ्टमॅन, असे 7 लोक लिफ्ट मंदात अटकली. पाऊन तास लिफ्ट बंद राहिली, त्यामध्ये त्या लिफ्टमॅनला अटॅक आला. एका पीएनं आमच्या त्याचा छाती चोळली, एकानं हात चोळला, त्याला पाऊन तासानंतर त्याला म्हणजे होश नाही राहिला, त्याला एक उलटी झाली, त्यातले 2 जण अजून घाबरले. आणि त्यानंतर पाऊन तासानंतर जिद्दोजहद केल्यानंतर ते लिफ्ट चालू झाली आणि ते लोक आले, घामाझोक झाले. ते लिफ्ट 15 दिवस पहिले बंद होती, ते चालू केली, पण त्या लिफ्टला जुनं सामान लावलं अशी चर्चा आहे. आणि त्या कर्मचाऱ्याला अर्जंटमध्ये काढल्यावर ॲम्ब्युलन्सनं दवाखान्यात नेलं, तो जिवंत आहे का गेला का काय आहे. आणि ते जर पीएच्या जागी आमदार असतो तर त्या टोपीवाल्यांचा माया भावपूर्ण श्रद्धांजलीचा विषय झाला असता या सभागृहात, तर त्या बंद लिफ्टले चांगल्या लिफ्ट लावून किमान आमदाराला त्या चांगल्या लिफ्टची सोय करून द्यावी अशी विनंती आहे. आणि तुम्ही आमच्या कस्टडियन आहे, तुमच्या हाती आमचं सगळं हे आहे आमदार अध्यक्ष महाराज, तर मनोरा आमदार निवास लवकरात लवकर चालू करून आम्हाला सोय द्या आणि या लिफ्टचं काहीतरी करा साहेब. सन्मान्य सदस्य हरीश पिंपळे साहेबांनी जो विषय सभागृहात मांडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. जर आमदार निवासातील लिफ्ट अशी खराब होणार असेल आणि सन्मान्य आमदारांना किंवा त्यांच्या स्टाफला अडचण होणार असेल तर या संदर्भात कठोर कारवाई केली जाईल. जे दोषी असतील, जर का जुने पार्ट्स खोटे पार्ट्स लावले असतील तर आपण त्याची चौकशी करून त्यावरती योग्य ती ऍक्शन घेऊ. आणि मनोरा आमदार निवास संदर्भात आपण जो प्रश्न सादर केला आहे, मनोरा आमदार निवासचं काम हे अत्यंत जोरात चालू आहे, सध्या पायलिंग पूर्ण झालं आहे आणि आपण जो कालावधी त्या कामासाठी ठेवलेला आहे त्या कालावधीत किंवा त्याच्या आधी मनोरा आमदार निवासचं काम पूर्ण होईल आणि त्याचबरोबर मॅजेस्टिक आमदार निवासचंही काम त्या आधी पूर्ण करण्यात येईल.